नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून आलेली. कारण पुण्यामध्ये मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा थेट मुख्य ॲथलेटिक स्टेडियमच्या ट्रॅकवरच उभा करण्यात आला होता आणि यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली आहे. जिथे पायी चालण्याचीही परवानगी नसते अशा ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पार्क करण्यात आला होता. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी परिसरातल्या स्टेडियममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार तसंच राज्यमंत्री आदिती तटकरे आले होते आणि यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य ॲथलेटिक स्टेडियमच्या ट्रॅकवरच असा तैनात करण्यात आला होता आणि ज्याच्यावर नंतर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यामुळे मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा थेट ट्रॅकवरच पोचल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होतीये. तिथे लिफ्टची सोय असताना देखील अशा पद्धतीचं वर्तन का असा सवाल देखील पुणेकरांनी उपस्थित केला आहे. आताही बघितलं की ट्रॅकवर सगळ्या गाड्या उभ्या आहेत. जिथे आम्ही सँडल सुद्धा घालून उभं राहते पत्रकार असून सुद्धा, तिथे हा आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर एवढ्या गाड्या आहेत. हे असे कार्यक्रम बंद होतील असं वाटतंय या सगळ्या विद्यापीठ झाल्यावर सगळंच बंद होईल. नो, इट विल बी ओनली फॉर द स्पोर्ट्स. आणि याच प्रकरणी आता केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणी खूप नाराज आहे. खेळाचा आणि खेळाडूंच्या भावनांचा अनादर केल्याचं वाईट वाटत असल्याचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे याची दखल आता केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी देखील घेतली आणि त्यांनी देखील असं म्हटलं, आय एम पर्सनली व्हेरी सॅड टू सी सच डिसरिस्पेक्ट फॉर स्पोर्ट्स अँड स्पोर्टिंग एथिक्स इन आर कंट्री, असं त्यांनी म्हटलंय. अर्थात मी वैयक्तिकरित्या या प्रकरणी प्रचंड नाराज आहे आणि खेळाचा आणि खेळाडूंच्या भावनांचा अनादर झाल्याचं वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून याबद्दल व्यक्त केलेली आहे. आणि पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात ज्या प्रकाराचा आता आपण उल्लेख केला त्याबद्दल कोणाची चौकशी व्हायला पाहिजे असेल तर स्वतः क्रीडामंत्र्यांची चौकशी व्हायला पाहिजे असं म्हणत या प्रकाराबद्दल क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. मी पुण्याच्या जागृत जनतेचे आभार मानतो, त्यांनी याबद्दल आवाज उठवला. असे प्रकार पुढे घडणार नाही त्याची पूर्ण खबरदारी देखील घेतली जाईल असं देखील सुनील केदार म्हणालेत. त्यांच्यासोबत याच संदर्भात बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्या सोबत क्रीडा मंत्री सुनील केदार आहे. त्यांना विचारलं की कालची जी बालेवाडीमध्ये जी घटना घडली या घटनेनंतर ते कशा प्रकारे खबरदारी घेणार आहे. सुरुवातीला तर अत्यंत गंभीर अशी घटना घडली आणि खूप टीका झाली त्या घटनेवर. मी प्रसारमाध्यमांचं आणि पुण्यातल्या त्या सगळ्या खेड्याप्रमुखांचं मनापासून कौतुक, मनापासून आभार. आणि ह्या लॅकुना झालाच, थोडी त्या जी दक्षता घालवी ती आमच्याकडनं थोडं त्याला धरसोडपणा झालं ही गोष्ट मी मान्यच करतो. पुढं अशा होणार नाही अशा प्रकारची खात्रीसुद्धा आपल्याला देतो. मी एवढं सांगतो की ह्या ट्रॅक 1993-94 पहिल्यांदा तयार केला होता हा सिंथेटिक ट्रॅक. साधारणतः एका सिंथेटिक ट्रॅकचं जे लाईफ असते ते जवळजवळ 8-10 वर्षाचं असतं. 2019 आम्ही राज्य शासनाने हा सिंथेटिक ट्रॅक बदलण्यासाठी खेलो इंडिया खेलोमध्ये 3.5 कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. कारण नवीन टेक्नॉलॉजी, नवीन झालेला आविष्कार, नवीन प्रस्ताव असलेले त्या ठिकाणी प्लेअरची गरज लक्षात घेता तो आम्ही तो बदलावाच लागतो. तो बदलण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. नजीकच्या काळामध्ये हा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला नवीन त्या ट्रॅक पाहायला मिळेल. याचा अर्थ हे नाही की गाड्यांमुळे खराब झाला बदल नाही, तो खराब तो बदलण्याची प्रक्रिया सुरूच होती. हां, पण गाडी जाणं हे काही त्याचे भूषणा नाही आहे. पण मी आज मला याची जाण व्हायला लागली की राज्य शासनाने पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला. कारण एवढे जागरूक क्रीडाप्रेमी तिथे आहे याचा मलाही अंदाज नव्हता. आणि मला पूर्ण विश्वास आहे की याच्यानंतर ह्या जागरूकतेमुळे आमचं विद्यापीठामध्ये ज्या काही त्या ठिकाणं यांच्याकडनं मदत लागेल, वैचारिक मदत लागेल, ज्या काही आमच्या लॅकुनाज राहतील ते वेळेवरती लक्षात आणून देतील आणि महाराष्ट्राला भूषणार असं हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यामध्ये अत्यंत चांगल्याप्रकारे नावलौकिक येईल. टीकाकारांची जी तक्रार होती ती टायर्समुळे ट्रॅक खराब झाला हा विषय नव्हता, त्यांना ते कल्चर, ते VIP कल्चरबद्दल त्यांची नाराजी होती. अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी आपण काही खबरदारी घेणार आहे का? 100% अशा प्रकारचं आम्ही त्याची कल्पना घेऊ. पण
दुसरी गोष्ट सुद्धा तेवढीच की ज्या व्यक्तिमत्वांना स्वतःच्या कर्तृत्वांना या महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर जगामध्ये स्पोर्ट्समध्ये एक वेगळं स्थान मिळवलं, नवीन खेळाडूंना त्यांच्या स्पोर्ट्सच्या त्या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांच्या स्पोर्ट्सच्या स्पोर्टिंग त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले दिवस दाखवण्याचा एक नवीन दिशा दिली, त्या व्यक्तिमत्वाचंही सुद्धाही आम्हाला ते मार्गदर्शन नितांत गरज आहे आणि त्यांच्या एकंदरीत तब्येतीचं आणि त्यांचं वय लक्षात घेता तो रस्ता तिकडून जाणं जास्त सोयीचा होता म्हणून त्यांच्या एकट्यापुरतं तो आम्ही निर्णय केला होता, बाकी गाड्या गेल्या हा आमचं डिपार्टमेंटचा लॅकून आहे, याच्यानंतर आम्ही त्याची नक्कीच काळजी घेऊ। काही चौकशी किंवा अधिकाऱ्यांना काही सूचना? काही चौकशी करायची गरज नाही, चौकशी करायची तर क्रीडामंत्र्याचीच केली पाहिजे आणि सूचना आम्ही नक्की त्या ठिकाणी देऊ। साहेब धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आपण बघतोय क्रीडामंत्र्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजनावेळी झालेल्या या सगळ्या गोंधळाबद्दल क्रीडा संचालनालयाकडून देखील माफीनामा आता जारी करण्यात आल्याची माहिती सध्या कळतीय। आपल्याला माहिती आहे ट्रॅकवरच या गाड्या आणल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती, मोठ्या टीकेला या नियोजन समितीला सामोरं जावं लागलेलं होतं आणि आता क्रीडा संचालनालयाकडून हा माफीनामा जारी करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात त्यांनी आता माफीनाम्याद्वारे आपली भूमिका मांडलेली आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमदार सिद्धार्थ शिरोळे आता आपल्या सोबतच। सिद्धार्थ, काही वेळापूर्वी देखील तुम्ही याबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं, आता माफीनामा देखील आलेला आहे आणि क्रीडामंत्र्यांचं वक्तव्य देखील तुम्ही ऐकलेलं आहे असालच, याबद्दल आता तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय व्यक्त करायचं आहे? नाही, नेमकं नक्कीच त्यांनी माफीनामा मागितलं म्हणजे त्यांना कुठेतरी ही जी चूक त्यांनी केली ही कुठेतरी रिअलाइज झालं असं आम्ही समजतो आणि त्याचं स्वागत करतो। मात्र जी काही नुकसान भरपाई झाली आहे त्याची एक इम्पार्शियल चौकशी व्हायला पाहिजे आणि जी काही नुकसान झालं असेल त्या ॲथलेटिक ट्रॅकचं त्याची भरपाई कशी होणार ह्याचं सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी द्यावं। त्यांनी तर असं म्हटलंय की यासंदर्भात कोणाची चौकशी व्हायला हवी असेल तर ती क्रीडामंत्र्यांची, म्हणजे माझीच चौकशी व्हायला हवी अशी त्यांनी प्रतिक्रिया आता आमच्या प्रतिनिधींना दिलेली होती आणि त्यांनी असं देखील म्हटलंय मी पुण्याच्या जागरूक नागरिकांचे देखील आभार मानतो आणि असा प्रकार पुढे घडणार नाही आणि यापुढे असं काही घडलं तर त्याच्याबद्दल खबरदारी देखील घेतली जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय। कुणाची चौकशी होणार नाही असं त्यांनी म्हटलंय, तुम्हाला असं वाटतं नुकसान भरपाईसाठी तुम्ही देखील याचा पाठपुरावा कराल? हो, नक्कीच करणार, कारण शेवटी जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्या खोलात जायलाच पाहिजे, कारण ही आजचं नाही, ह्याच्यातनं अनेक नवीन प्रेसिडेन्सेस सेट नको व्हायला की चुकीचे प्रेसिडेन्सेस सेट नको व्हायला यासाठी ह्याची चौकशी होऊन ह्याची जी नुकसान भरपाई प्लस असं परत होऊ नये ह्याच्यासाठीचे जो धाक आहे तो प्रशासनामध्ये बसला पाहिजे आणि तो नेता जे नेते आहेत त्यांना सुद्धा हा स्मरणीय राहायला पाहिजे आणि ह्यासाठी ह्याची चौकशी होऊन जे काही झालं घडलं ते लोकांसमोर आलं पाहिजे आणि ह्याच्या नुकसान भरपाईची भूमिका ही सरकारने स्पष्ट केली पाहिजे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय की या गाड्या ट्रॅकवर आणण्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि अखेर क्रीडामंत्र्यांनी दिलेलं विधान देखील आपण बघितलं आणि माफीनामा देखील या विभागाकडून देण्यात आलाय। पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली आत्ताची एक महत्वाची बातमी, आंबीलोढ्याचे रहिवासी तिथे आक्रमक झालेत। आंबीलोढ्याचे रहिवासी पालिकेबाहेर आंदोलन करतात आणि तिथे सुप्रिया सुळे देखील काही वेळापूर्वी पोहोचल्या होत्या, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील त्यांनी जाणून घेतलं। पाडलेली घरं पुन्हा एकदा बांधून द्या अशी मागणी या सगळ्याच उपस्थितांनी केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्यासाठी सुप्रिया सुळे जेव्हा तिथे दाखल झाल्या होत्या तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। आम्हाला आश्वासनं नकोत, आमची पाडकाम झालेली घरं पुन्हा उभारून द्या अशी मागणीच त्यांनी सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्यांच्याकडे केल्याची माहिती सध्या कळते आणि जेव्हा त्यांनी संवाद साधला आंदोलकांशी तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतो आहोत। आहे किंवा जी घरं पाडली ती अजितदादांच्या सांगण्यावरनं पाडली, जे बिल्डर आहेत ते अजितदादांच्या जवळचे आहे असं त्यांचं म्हणणं, हे नेमकं कसं बघता तुम्ही? मी त्याच्याकडे बघत नाही, कारण का लोक ही माहिती कोणाला कुठून मिळाली त्याचा काय एव्हिडन्स आहे का? एव्हिडन्स आहे का पोलीस कंप्लेंट मी स्वतः करेन, ज्यांचं स्टेटमेंट आहे ना त्याच्या विरोधात मी स्वतः करेन। आता लोक काही बोलतात आपण कशावर किती विश्वास ठेवतात ते
आपण बघतोय पुण्यातली ही बातमी. जेव्हा आंदोलकांशी संवाद साधत होते त्या खासदार तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय. आणि त्याबद्दल जेव्हा सुप्रियाताईंना प्रश्न विचारण्यात आला आणि तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की यासंदर्भात काही पुरावा आहे का, तसं नसेल तर यासंदर्भात मी स्वतः कंप्लेंट करेन असं त्यांनी आता प्रतिनिधींशी बोलताना म्हटलेलं आहे. आंबिलोढा प्रकरणातले हे सगळे आंदोलक आता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करतायत. रिपोर्टरनी प्रश्न विचारला होता की अजित पवार यांनी कारवाई करण्यासाठी सांगितलं होतं, बिल्डर त्यांच्या जवळच आहे असा देखील आरोप करण्यात आला होता. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी जाऊयात. थेट आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हा प्रश्न गाजतोय आणि आता थेट खासदारच म्हणतोय म्हणतायत की आम्हाला पुरावा द्या, मी स्वतः कंप्लेंट करेन, असं वाटतं हे शक्य होईल? रेणुका, सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या स्वच्छच्या आंदोलनासाठी आलेल्या होत्या. हा हा, हॅलो. हो हो, बाबा आढाव हे स्वच्छच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. सुमारे 1200 रस्त्यावरचे कचरा वेचक जे आहेत, या कचरा वेचकांसाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुप्रिया सुळे जे आहेत त्या बाबा आढावांच्या बरोबर येऊन उभ्या राहिलेल्या होत्या. तिथेच बाजूला महापालिकेच्या गेटवरती दुसरं आंदोलन जे आंबील ओढ्याचं ते सुरू होतं. आणि या आंदोलनातून बाजूला गेल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा आंबील ओढ्याच्या संदर्भातल्या आंदोलकांची भेट घेतली. हॅलो हॅलो. हा वैभव. हॅलो वैभवचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूयात. आंबिलोड्याचे रहिवासी आक्रमक झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नाही, माफ करा, पुणे महापालिकेबाहेर हे आंदोलक मोठ्या संख्येनं एकत्र आलेले होते आणि अन्याय झालाय आम्हाला न्याय द्या अशी मागणी आंदोलकांनी काही वेळापूर्वी केली होती. सुप्रिया सुळेनी देखील आणखी एका आंदोलनाच्या दरम्यान त्या तिथे होत्या आणि तेव्हा देखील त्यांनी या आंदोलकांशी देखील संवाद साधला आणि या प्रकरणी आंबिलोड्यातल्या 2 गटांमधल्या काहींना घेऊन त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला देखील गेल्यात अशी माहिती सध्या कळते आहे. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत कोल्हापुरातली. आपल्याला माहिती तिथले व्यापारी चांगलेच आक्रमक झाले होते आणि आता त्याच्यावर तोडगा निघू शकलाय का याविषयीची बातमी आता आपण बघतोय. कारण कोल्हापुरात व्यापारी आणि पोलीस प्रमुखांची काही वेळापूर्वी बैठक झाली आणि व्यापाऱ्यांची समजूत काढण्यात पोलीस प्रमुख यशस्वी झाले असं कळत आहे. दुकानं सुरू करणार अशी व्यापाऱ्यांनी भूमिका घेतली होती आणि त्या भूमिकेवर ठामपणे उतरत त्यांनी आक्रमक पवित्रा घेत 11 वाजल्यापासून आम्ही दुकानं उघडणारच अशी भूमिका घेतली होती. पण आत्ता जी मिटिंग झाली, ज्याचे फोटो आत्ता आपण स्क्रीनवर बघताय, त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांनी 2 दिवसांची मुदत देऊन त्यांनी सहकार्य करण्याचं मान्य केलंय अशी देखील माहिती सध्या कळतीय. अधिक माहिती घेऊयात यासंदर्भात. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत. संदीप, काय झालं बैठकीमध्ये, काही तोडगा निघू शकला का? एक तरी बैठक संपलेली आहे आणि व्यापाऱ्यांनी सरमाईची भूमिका घेतली असं म्हणता येईल. 2 दिवसांची वेळ मागितलेली आहे व्यापाऱ्यांनी. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश पलकवडे आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि इतर ज्या व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या संघटना आहेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या, त्यांच्यामध्ये रेणुका ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त सापडत आहेत, त्यामुळे 2 भाग करावेत. कोल्हापूर ग्रामीणचा वेगळा भाग करून कोल्हापूर शहराचा वेगळा भाग करावा आणि त्यानुसार नवीन नियमावली जाहीर करावी. आणि त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश पलकवडे यांनी असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांची आजच्या आज बैठक घेऊन पुढचा जो निर्णय असेल तो घेणार आहे. आणि या 2 दिवसांमध्ये म्हणजे आज उद्या या 2 दिवसात व्यापारी स्वतःहून पुन्हा आपली दुकानं बंद ठेवणार आहेत. 2 दिवसात जर अशा पद्धतीनं जर 2 विभाग करून जर दुकानं सुरू करायला परवानगी दिली नाही तर मात्र व्यापारी सगळे जे आहेत ते आपापली दुकानं उघडण्यावर ठाम असणार आहेत. रेणुका, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. निर्णय झाला नाही ते व्यापारी सर्व दुकानं. आणि आता बातमी बघणार आहोत परदेशी जाणाऱ्या भारतीयांसाठी सिरमचे CEO अदर पुनावाला यांनी एक दिलासादायक बातमी दिली आणि ती अशी की कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांना युरोपियन युनियनमध्ये प्रवासासाठी आतापर्यंत अडचणी येत होत्या आणि यावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन अदर पुनावाला यांनी ट्विटरवरून दिलंय. कोविड ग्रीन पाससाठी पात्रता निकषांमधून युरोपियन युनियननं कोविशिल्डला वगळलंय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरही युरोपियन युनियनची मनमानी पाहायला मिळतेय. हे प्रकरण उच्चस्तरावर उचलून धरण्यात आलंय आणि संबंधित देशांसोबत नियामकासह राजनैतिक पातळीवर देखील लवकरच ही समस्या मिटेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे आणि याद्वारे पुनावाला यांनी विद्यार्थ्यांना एक प्रकारे हे मोठं आश्वासन दिलेलं आहे.
आणि आता एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. पुण्यातून आलेली आंबीलोढ्याच्या प्रश्नावर आता बैठक घेतली जाणार आहे. काही वेळातच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती सध्या कळतीय. कारण काही वेळापूर्वी आपण आंदोलन बघितलं होतं जिथे सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांनी आंबीलोढ्या प्रकरणी कारवाई बाधित आणि महापालिका आयुक्त यांच्यात आता बैठक बोलावल्याचं कळत आहे. कुटुंब ज्यांची घरं पाडण्यात आली त्या बाधित कुटुंबातल्या महिलांना घेऊन सुप्रिया सुळे आता महापालिकेत पोहोचल्यात आणि काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल अशी माहिती आता कळणार आहे. अशी माहिती आता कळते आणि आंबीलोढ्याच्या प्रश्नावर आता तोडगा निघणार का याची उत्तरं कदाचित काही वेळात आपल्याला मिळू शकते. अधिक माहिती घेणार आहोत. वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काय कशा रीतीने बैठकीसाठी सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेतला, काय अधिक तपशील याबद्दलचा? रेणुका, आज सकाळपासून सुप्रिया सुळे या महापालिकेच्या प्रांगणामध्ये होत्या. त्या आलेल्या होत्या स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी, बाबा आढावा यांना पाठिंबा देण्यासाठी. मात्र तिथंच बाजूला आंबीलोड्याचे जे बाधित नागरिक आहेत त्यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि याची माहिती जेव्हा सुप्रिया सुळे यांना मिळाली तेव्हा त्या तिथे गेल्या. त्यांनी तिथल्या बाधितांशी चर्चा केली. वास्तविक प्रचंड गर्मगर्मी जी आहे ती तिथे पाहायला मिळाली. अनेक वंचित आघाडीचे कार्यकर्ते हे थेट सुप्रिया सुळे यांना ओरडून सांगत होते की जे केदार असोसिएट आहेत त्यांनी ते आपण अजित पवारांचे माणूस असून आपल्याला कारवाई अजित पवारांनी करायला सांगितली त्याच्यामुळे कारवाई तुम्हाला तुम्ही थांबवू शकत नाही अशा धमक्या दिलेल्या होत्या. त्यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की जर तुमच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील तर पुरावे द्या आणि मी त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती करेन. अगदी माध्यमांशी बोलतानाही सुप्रिया सुळे हेच म्हणाल्या की मी तुम्ही मला पुरावे द्या, जर पुरावे असतील तर या संदर्भातली तक्रार जी आहे ती मी स्वतः करेन. आणि आता त्या पुढे जाऊन तातडीने पुन्हा सुप्रिया सुळे या गेलेल्या परत आल्यात आणि त्यांनी महापालिका आयुक्त जे त्यांच्या दालनामध्ये बैठक लावायचे आदेश जे आहेत त्या आयुक्तांना दिलेत. आणि जे आंबीलोड्याचे बाधित आहेत त्या बाधित कुटुंबियांपैकी 5 महिला ज्या आहेत ज्या प्रत्यक्षात तिथे येतील आणि ज्यांना कागदोपत्री माहिती असे 2 कार्यकर्ते अशा घेऊन त्या महापालिका आयुक्तांकडे 1:30 या बैठकीसाठी पोहोचत आहेत. 5 कुठले आणायचे हे त्या आंबीलोड्याच्या कृती समितीची जी कारवाई विरोधी कृती समिती जी आहे तिच्या कार्यकर्त्यांना त्यांनी ठरवायला सांगितले आणि 5 महिला कार्यकर्त्या ज्या आहेत प्रामुख्यानं ज्या या संदर्भात बोलू शकतील किंवा इतर आणखी कोणी 2 पुरुष कार्यकर्ते जे या गोष्टीच्या तांत्रिक बाबी आहेत आंबीलोड्याच्या संदर्भातल्या प्लॉटचं हस्तांतरण या सरळ झालेलं नसताना कारवाई केली गेली असा जो मूळ आरोप आहे या सगळ्या गोष्टींची माहिती देऊ शकेल असं कोणीतरी तातडीनं बोलवून घ्या असा निरोप त्यांनी दिला. आणि त्यांच्या पुढे महापालिकेतले राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत त्या आयुक्तांच्या दालनामध्ये पोहोचले आणि सुप्रिया सुळे जे आहेत ते काही वेळामध्ये पोहोचतील. जे कुटुंबीय आहेत पीडित कुटुंबीय किंवा ज्यांची घरं पाडली गेली आहेत अशा 5 महिला सुद्धा महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या मजल्यावरती येऊन थांबलेल्या आहेत. सुप्रिया सुळे आल्यानंतर त्या सुद्धा ते सगळे आयुक्तांसोबत बैठकीसाठी पोहोचतील. मात्र एक लक्षात घ्यावं लागेल, थेट अजित पवारांवरती आरोप असताना ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांनी हे कन्फ्रंट केलंय हे अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणावं लागेल. जे स्थानिक नागरिक आहेत ते आरोप करत होते केदार असोसिएट हे अजित पवारांच्या आदेशाने कारवाई करत होते, महापालिकेने त्याच्यामुळेच ही कारवाई इतक्या अमानुषपणे केली असा आरोप सतत 3-4 दिवस होत होता. आज सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून पुढे येऊन या आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना आश्वस्त केलंय या संदर्भातली कारवाई जी योग्य असेल आणि चुकीची कुठलीही कारवाई जी आहे होऊ देणार नाही, अन्याय कुणावरही होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. रस्त्यावरती त्या थेट या आंदोलकांमध्ये जाऊन खाली बसल्या होत्या मांडी घालून आणि त्यांना विश्वास द्यायचा प्रयत्न जो आहे तो सुप्रिया सुळे यांनी केला. मात्र या सगळ्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ज्या केदार असोसिएटचं नाव घेऊन या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या अजित पवारांच्या संबंधांच्या त्याबाबतही त्यांनी खुलासा जो आहे तो आयुक्तांना विचारला होता अशी माहिती आपल्याला कळते. या सगळ्याबाबत नेमकी काय खरी परिस्थिती आहे त्यांनी आयुक्तांना विचारल्यानंतर या सगळ्याची माहिती जशी मिळेल पुरावे जसे मिळतील तशी मी स्वतः तक्रार करेल अशी सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती. त्याच्यामुळे सगळ्यांचेच डोळे विस्तारले. सुप्रिया सुळे या काही वेळातच या बैठकीमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार. धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आंबीलोढ्याच्या प्रश्नावर तोडगा निघणार काय प्रश्नाचं उत्तर काही वेळातच आपल्याला मिळू शकेल. आता बातमी बघणार आहोत. लसीसंदर्भात जनतेच्या मनात असलेली भीती आणि इतर शंका दूर करण्यासाठी गुजरातच्या आरोग्य विभागानं एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. गावातल्या महत्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीनं सुरू केलेल्या या मोहिमेचा परिणाम सकारात्मक दिसून येतो आहे. बघूयात यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.
गुजरातच्या काही भागात लसीबाबत लोकांमध्ये थोडा संशय आणि भीती होती. लस घेण्यासाठी लोक स्वतःहून पुढे येत नव्हते, पण स्थानिक प्रशासनानं खूप समजूतदारपणे या अडचणीवर तोडगा काढला, ज्यामुळे लोक आता कोणत्याही भीतीशिवाय आणि संशयाशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ लागलेत. हम लोग ने शेरुल्लाह मुअज्जम में जो हमारा महीना है रोजे का, उसमें रात को सब ने जमा होके ये कैंप के अंदर वैक्सीनेशन लिए. तो अपील करता हूँ कि सब लोग जरूर ये वैक्सीनेशन जल्द से जल्द ले ताकि हम ये महामारी को हरा सके. सुरुवातीला गुजरातमधल्या पंचमहाल आणि साबरकांठा जिल्ह्यातल्या मुस्लिम बहुल भागात लस घेण्यासाठी लोक तयार नव्हते. त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवलं की इथल्या लोकांमध्ये लसीबाबत पुरेशी माहिती नाही आणि त्यामुळेच लस घेण्यासाठी ते तयार नाही. प्रशासनानं त्यांची समजूत घालण्यासाठी एक वेगळा उपाय काढला. या भागातल्या महत्वाच्या व्यक्तींच्या मदतीनं स्थानिकांना कोरोना लसीबाबत योग्य ती माहिती दिली गेली आणि रात्रीच्या वेळी लसीकरणाची शिबिरं सुरू करत इथल्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं. ये लोग कोऑपरेट करते हैं कि साहब रसी टीका लगवाना है. इसीलिए जो सरकार द्वारा जारी की गई सूचनाओं के मुताबिक वो टाइम फ्रेम में देर रात तक भी हम वैक्सीनेशन करते हैं और ये लोग कोऑपरेट करते हैं. ही दृश्य गोधरा मधील आहेत. रमजान पासूनच रात्रीच्या वेळेला लसीकरण शिबिर सुरू केली जात आहेत. साबरकांठा आणि पंचमहाल सारख्या जिल्ह्यांमध्ये आज ही दृश्य फार समाधान देणारी आहेत. असलेली शंका आता दूर झालेली आहे आणि आता ते त्यांच्या घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर घेऊन येत आहेत. हमारे धर्मगुरु और आगेवानों ने हमको बताया वैक्सीन अत्यंत जरूरी है. वैक्सीन ज्यादा से ज्यादा लोगों ने वैक्सीन हमने ले चुके है. सबको घर घर जाके समझाया है कि भाई अभी ये वैक्सीन लेना जरूरी है और इसको लेने से बहुत आगे जाके भी फायदा है. अभी पहला डोज तो लोगों ने ले चुके हैं. अभी हम नाइट में भी रात को भी लोगों को वैक्सीन दिलाने के लिए आगे कर रहे हैं. रात्री लसीकरण शिबिर आयोजित करण्याची कल्पना गुजरात मधल्या अनेक भागांमध्ये सध्या हिट झालेली आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री आरामात येत नागरिक लस घेत आहेत. याच वेगानं जर लसीकरण सुरू राहिलं तर येत्या काळात लसीकरणाच्या बाबतीत गुजरात देशामध्ये अव्वल आला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. आणि नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि लसीकरणाबद्दल जनजागृती निर्माण करण्याचा या मोहिमेचा प्रयत्न आहे. बघणार आहोत ही संजीवनीची गाडी आज कुठे आहे.